केंद्रीय निवडणूक आयोगाची उद्या पत्रकार परिषद, निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर आचारसंहिता होणार लागू। सुप्रीम कोर्टाने ईव्हीएम विरोधातील याचिका फेटाळली। ईव्हीएमला विरोध करणाऱ्या पक्षांना मोठा झटका। ईव्हीएमच्या कामात अनियमितता असल्याचा आरोप करणारी याचिका फेटाळली। वेदांता ग्रुपवर काँग्रेसचा गंभीर आरोप। 39 कोटींच्या देणगीच्या मोबदल्यात 12,000 कोटींचा प्रकल्प। निवडणूक रोख्यांवरून काँग्रेसचा हल्लाबोल। काँग्रेसचे के सी वेणुगोपाल शरद पवारांची घेणार भेट। बैठकीनंतर मवियाच्या जागावाटपावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता। प्रकाश आंबेडकर मवियाचे सदस्य। वंचितला आम्ही 4 जागांचा प्रस्ताव दिलाय, बैठकीला आमंत्रण देण्याची गरज काय? राऊतांचा सवाल। महायुतीमध्ये 5 ते 7 जागांवर मतभेद। भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंची कबुली। नवनीत राणा हाती घेणार कमळ। अमरावतीमधून भाजपच्या चिन्हावर लढणार। फडणवीसांसोबतच्या बैठकीनंतर फैसला। अपूर्ण माहिती दिल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने स्टेट बँकेला फटकारला। कोणी कोणत्या पक्षाला किती रक्कम दिली ते जाहीर करा, कोर्टाचे आदेश। नाना देव कातेंच्या कार्यकर्त्याला मोक्का कारवाईतून वाचवलं। बारामतीमध्ये अजित पवारांचं मोठं वक्तव्य। मोक्कातून आरोपीला वाचवल्याची भर भाषणात अजितदादांची कबुली। नाशिक लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील वाद चव्हाट्यावर। हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला भाजपचा विरोध। श्रीकांत शिंदेंनी कोणालाही विचारात न घेता घोषणा केल्याचा भाजपचा आरोप। वन नेशन वन इलेक्शन बाबत कोविंद समितीचा अहवाल राष्ट्रपतींना सादर। लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र घेण्याची शिफारस। मृदा आणि जलसंधारण विभागाची भरती प्रक्रिया रद्द। स्थापत्य अभियंत्याच्या 670 पदांसाठी झाली भरती रद्द। भरती प्रक्रियेतील व्यवहार गैरव्यवहारामुळे अखेर भरती रद्द। रील स्टार धनंजय पवारांनी घेतली शरद पवारांची भेट। हातकणंगलेच्या जागेवरून धनंजय पवार लढण्यास इच्छुक। शरद पवारांचा धनंजय पवारांना आश्वासन। अशोक नेते यांनी घेतली फडणवीसांची भेट। लोकसभेच्या पहिल्या यादीमध्ये नाव नसल्यानं भेट घेतल्याची चर्चा। भागवत कराड यांनी घेतली पुरंदरच्या दादा साधव रावांची भेट। शिवतारेंच्या बंडाच्या पार्श्वभूमीवर भेट महत्वाची। लोकसभा निवडणुकांची आचारसंहिता 2 दिवसात लागण्याची शक्यता। बारामतीच्या सभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं भाग्य। भाजप लोकसभा उमेदवारांच्या यादीवर घराणेशाहीची टीका। यादीमध्ये 20 पैकी 8 उमेदवार राजकीय कुटुंबातले। अमृतचे काँग्रेस आमदार राजू पारवेंनी घेतली फडणवीसांची भेट। फडणवीसांच्या नागपूर निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये अर्धा तास चर्चा। वसंत मोरेंनी संजय राऊतांची सामना कार्यालयामध्ये घेतली भेट। वसंत मोरे पुण्यातून लोकसभा लढण्यासाठी इच्छुक, त्या पार्श्वभूमीवर होती भेट। सांगलीमध्ये भाजपमध्ये नाराजी नाट्य। संजय काकांच्या लोकसभा उमेदवारीला विरोध। माजी आमदार विलासराव जगताप यांचा विरोध। किरकोळ बाजारामध्ये कांद्याला दरवाढ। दर्जानिहाय कांद्याला प्रतिकिलो 20 ते 34 रुपये दर। देशातील कांदा उत्पादनात 47 लाख टनांची घट होण्याचा अंदाज। एसटी महामंडळाच्या 5,000 डिझेल वाहनांचा एलएनजीत रूपांतर होणार। आज प्रातिनिधिक स्वरूपामध्ये 2 एलएनजी वाहनांना मुख्यमंत्री दाखवणार हिरवा झेंडा। समृद्धी महामार्गावर पेट्रोल पंप स्वच्छतागृह वाढवा। मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे प्रशासनाला निर्देश। कोस्टल रोड लगतच्या किनाऱ्यावर मियावाकी जंगल, म्युझिकल फाउंटन सारख्या सुविधा। मनपाच्या बैठकीमध्ये ब्लू प्रिंट सादर। शिमग्याला गावी जाणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी। मध्य आणि कोकण रेल्वेच्या 18 विशेष फेऱ्या रद्द। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।